या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्याम शेटिये अनंत लक्ष्मी अँड सन्स वेंचर प्रायवेट लिमिटेड आणि शेटीए ग्रुप ग्रुप अ ड्रीम होम गोवन हरे कृष्ण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ तर्फे मी श्याम रसिकदास आपल्याकडे घेऊन येतो आहे गीत गोविंद वार्ता गीतेची आतापर्यंत आपण बघितले दुसऱ्या अध्यायाचे प्रथम सहा श्लोक ज्याच्यामध्ये आपण बघितलं सगळ्यात पहिल्या तर पहिल्या तीन श्लोकांमध्ये कृष्ण अर्जुनाला अर्जुनावरती एका अर्थाने शब्दांचा प्रहार करतात की अरे हे अर्जुना तू तर नपुंसकासारखा वागतोस आणि हे असं वागणं तुला शोभा देत नाही इट इज नॉट गुड फॉर यू या आपता नाही आहे यू मस्ट राईज हायर देन दिस हे झाले पहिले तीन श्लोक दुसऱ्या तीन श्लोकांमध्ये टेक्स्ट फोर फाईव्ह अँड सिक्स आपण बघितलं अजूनही अर्जुनाच्या मनातला द्वंद्व जो आहे तो पूर्णपणे गेलेला नाही आहे आणि आपण श्लोक क्रमांक चार पाच आणि सहा यांना पहिल्या अध्यायाच्या अंतिम सेहेचाळीसाव्या श्लोकाबरोबर रिलेट केलं की कसं काय अर्जुन पूर्णपणे हताश होऊन रथावरती बसलेला आहे त्यांनी मान खाली टाकलेली आहे गांडीव पण खानी त्यांनी खाली ठेवलेला आहे अशा अवस्थेमध्ये तो विचार करतो आहे काय करावा आणि याच विचारश्रेणीमध्ये श्लोक क्रमांक चार पाच आणि सहा येतात जिकडे अर्जुन म्हणतो तू जर आपल्या गुरुंना मारत नाही तू जर आपल्या यांना आजोबांना मारत नाही आणि तुला वाटतं की मी माझ्या आजोबांना मारावं आणि मी माझ्या गुरूंना मारावं असं कसं शक्य आहे पण अर्जुन एक विसरले होते कृष्णाने आपल्या मामांना मारलं होतं कमसर आजही आपण बघतो टी व्ही सिरियल्समध्ये किंवा मूवीजमध्ये कोणी मामा <laughs> <तुम सर। laughs> आणि भांजा भाच्याचं जुळत नाही तर ते त्याला मामा म्हणतात सो so, हे अर्जुन विसरला होता की भगवंत हे कधीही आपलं आणि परक याच्यामध्ये भेद करत नाहीत त्यांच्यासाठी धर्म आणि त्यांच्या भक्तांचं सांगोपांगण हे फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी जे काही असेल ते जस्ट लाईक like आजचा एक व्यक्ती आपल्या परिवारासाठी परिवार के लिए जो कुछ भी ऑर अदरवाईज फॉर माय लव इंटरेस्ट लव्ह लिए कुछ भी करेगा so, आपल्या प्रेमासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी का पाय ते करतो नॅचरली मग तसं भगवंतही धर्मासाठी आणि आपल्या भक्तांसाठी काही करतात हे अर्जुन विसरलेले आहेत सो ना वी कम टू जस आपण लास्ट श्लोकाच्या मध्ये लास्ट एपिसोडच्या मध्ये बघितलं होतं की आजपासून आपण जे डिस्कस करणार आहे याच्यामध्ये अर्जुनाचा पूर्णपणे भगवंताप्रती शरणागती ही अगदी उभारून डोळ्यासमोर येते द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस डिस्कशन आजचं जे डिस्कशन होणार आहे आणि इफ पॉ नीड बी आपण ते पुढच्या एपिसोडमध्ये पण एक्सटेंड करू पण फार महत्त्वाचं की अर्जुन आता कृष्णाच्या शरणागती येत आहेत अर्थात आत्तापर्यंत अर्जुन आणि कृष्णामध्ये साख्य रस होता फ्रटर्निटी दोस्ती हा दोस्ती मे जो कुछ भी चलता है वो कोई सिरियसली नाही लेता we'll पण नाव विल बिगिन द सिरियस टॉक्स आणि आपण बघू श्लोक क्रमांक पासून द ॲक्च्युअल फिलॉसॉफी ऑफ भगवद्गीता विल स्टार्ट टू फ्लो भगवद्गीता ॲक्च्युली सुरू कुठं होते अकराव्या श्लोकापासून सो आज आपण बघूया वेरी इम्पॉर्टंट वर्स एक फार महत्वाचा श्लोक श्लोक क्रमांक सात अध्याय दोन कार्पण्य दोषो उपहत स्वभाव पृछा धर्मसूढचे श्रेय स्रूही तन शिष्यस्ते हमश्या अर्जुन म्हणतात कारपण्य दोष मनाच्या दुर्बलतेमुळे मनाची प्रत्येकाच्या मनाची एक कॅपॅसिटी असते आणि आपण बघतो सम पीपल आर मोर इक्विप्ड विथ द कॅपॅसिटी टू डील विथ देअर माइंड अँड सम पीपल आर नॉट काही थोडस इकडे इकडे झालं लोक एकदम त्यांच्या कुकून मध्ये जातात विचार करायला लागतात हे असं का झालं कसं झालं का झालं कधी करायचं काय करायचं काही लो का का लोक असतात काय काय ना चालतंय क्या फरक पडतंय येस सो वॉट इज गुड दिस इज गुड ऑर दॅट इज गुड गुड नीदर दिस इज गुड नॉर दॅट इज गुड अ मिडल पाथ इज द बेस्ट आपण एवढे कुठल्या गोष्टीप्रती सजग आणि जागरूक राहू नये की बाबा आपलं पूर्ण अस्तित्वच त्याच्यामध्ये जात आहे आणि आपलं पूर्ण मन हे असं का नाही तसं का नाही असंही असू नये आणि असू नये की आपलं किसको पडाय हुज फादर वॉट गोज किसके बाप का क्या जात आहे असही असू नये या दोघांच्या मधला एक मिडल पाथ इज द बेस्ट पाथ सो कार्पण्य दोष अर्जुन म्हणतायत माझ्या मनाच्या दुर्बलतेमुळे या घटकेला मी कुठला निर्णय घ्यावा हे मला कळत नाहीये मी युद्ध करावं की न करावं उपहत स्वभाव माझ्या स्वभावाला माझा स्वभाव कसा झालेला आहे दुर्बल झालेला आहे आपण बघतो ज्यावेळी कधी युद्ध होतं कुस्ती होते किंवा आपण सुमोर रस्लिंग मध्ये पण बघतो वेन योको फाईट वेन इज फाईट त्याच्या पहिले ते एक दुसऱ्याच्या डोळ्यामध्येच बघतात तुम्ही बघा तुम्हाला कोणतरी असं समोर आलंय आणि तो एकदम असा साडेसहा फुटाचा उंच so, आपण नॅचरली बघूनच सो दिस इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स की आपण कुठल्या व्यक्तीला बघून किंवा कुठल्या परिस्थितीला बघूनच त्याच्यापासून हताश होतो सो so, अशी परिस्थिती अर्जुनावर आलेली आहे कार्पण्य दोषो उपहत स्वभाव माय नेचर इज नॉट लेटिंग मी डिसाईड द करेक्ट थिंग्स ही जी बाब है ही अपने प्रत्येका ये जस मैं संगित वी आर ऑल एक्विप्ड विथ डिफरेंट कैपैसिटीज टू डील विथ ट्रॉमास टू डील विथ सिचुएशन्स ऐसी चीजें जो हमें अपने जीवन में नहीं चाहिए या प्रत्येका बराबर झुंझना की प्रत्येक व्यक्ति की एक वे लेवल आते आणि ॲट सम पॉईंट ऑफ टाईम आपल्यालाही कळतं की बाबा दिस इज गोइंग आउट ऑफ माय हँड हे माझ्या गो ह्याच्या बाहेर जात आहे वाक्याच्या बाहेर जात आहे मग त्यावेळी आपल्याला आपल्याला स्वतः सोडून दुसरं कोणतरी पाहिजे सो इट कुड बी फ्रेंड्स इट कुड बी स्पाऊस इट कुड बी कलिग्स इट कुड बी पेरेंट्स काही पण पण आपल्याला तर कोणतरी पाहिजे बट द बेस्ट पर्सन टू अस इज Someone who कॅन सी फ्युचर or what हॅपन्स आफ्टर दिस action. एक गुरु कोण आहे आपण बघतो इकडे अर्जुन कृष्णाच्या शरणी येत आहेत ते काय म्हणतात पृछामी त्वाम धर्मसमूढ चेत माझ जे मन आहे हे आत्ता माझ्यासाठी धर्म काय आहे युद्ध करणं हा माझ्यासाठी धर्म आहे की युद्धामध्ये सगळं सोडून आपलीच लोक आहेत ह्याच्याबरोबर काय युद्ध करायचं म्हणून निघून जाणं हा धर्म आहे उचित काय आहे सो धर्मू समूढ मीन्स इल्युजन माझं मन व्यथित झालं व्यथित झालेलं आहे भ्रमित झालेलं आहे की काय करावं सो वॉट इ कृष्ण अर्जुन हॅज अ व्हेरी स्पेसिफिक रिक्वेस्ट अर्जुनाची जी रिक्वेस्ट आहे व्हेरी स्पेरी यह श्रेय स्या हा फार महत्वाचा शब्द आहे श्रेय आणि हा शब्द भगवद्गीतेमध्ये तीन चार वेळा येतो श्रेय श्रेय मीन्स अल्टिमेट गुड देर आर टू गुड्स अँड टू बॅड्स इमिजिएट गुड अँड इमिजिएट बॅड अल्टिमेट गुड अल्टिमेट बॅड कधी कधी आपल्याला अल्टिमेट गुडसाठी इमिजिएट गुड सोडायला लागतं आणि कधीकधी आपल्याला अल्टिमेट बॅडसाठी इमिजिएट बॅड करावं लागतं मी दोन एक्झाम्पल्स देतो उद्या माझी एक्झाम आहे पण त्यासाठी आज माझे सगळी फ्रेंड्स लेटेस्ट कुठल्या मूवीला चाललेत ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र मूवीला चाललेत माझे सगळे फ्रेंड्स मग मी त्यांच्याबरोबर हात हलवत जाणार का पॉपकॉर्न खायसाठी आणि आईस्क्रीम खायसाठी आणि ब्रह्मास्त्र मूवी बघायसाठी नो no. सो so फॉर अन अल्टिमेट गुड हो oh, माझी पी एच डी किंवा माझं ग्रॅज्युएशन माझं पोस्ट ग्रॅज्युएशन माझी एक्झाम इज अट स्टेक सो so फॉर दॅट अल्टिमेट गुड मला माझ्या मित्रांच्या कंपनीचं त्यांच्याबरोबर पॉपकॉर्न खाण्याचं एक मूव्ही बघण्याचं इमिजिएट गुड सोडावं लागणार आणि त्याच्याही ऑपोजिट अल्टिमेट बॅड थांबवायसाठी इमिजिएट बॅड कधी कधी करावं लागतं आपण बघतो आई वडील कधी आपल्या मुलांवरती रागवतात असं नाही की दे आर सॅडिस्ट त्यांना रागवून आनंद मिळतो पण तो मुलगा बरोबर मार्गावरती यावा सरळ चालावा यासाठी त्यांना कधी ना कधी काही ना काहीतरी करावं लागतं सो so, त्यांना ओरडावं लागतं Mulala white water, thyannai white water, but for some ultimate to rectify some ultimate bad, to stop some ultimate bad, we have to do some temporary or immediate bad. So immediate good technically is called preyas. And ultimate good is called Shreyas. Yes. इमिजिएट गुड वुड बी वॉचिंग ब्रह्मास्त्र मूवी श्रे uh, प्रेयस अल्टिमेट गुड इज टू सॅक्रिफाईस द मूवी आणि अभ्यास हे आहे श्रेयस तर अर्जुन कुठल्या शब्दांचा उपयोग करतो यह श्रेय सात माझ्यासाठी अल्टिमेट गुड काय आहे ते कृपया मला सांग कृष्ण निश्चितम निश्चित रूपाने माझ्यासाठी एक्सटेंडेड गुड श्रेय काय शिष्यस्ते मी तुझा शिष्य आहे कृष्णा अर्जुन म्हणतात आता मला कृपया आपलं मित्र म्हणून स्वीकारू नकोस मित्रांच्या मध्ये बिंदास गप्पा गोष्टी चालतात आणि ऐसा नाही आहे की अपने फ्रेंड की हर बात हमेशा परफेक्टली अरे मेरे फ्रेंडने बघाय करण्याची we might टेक वी मॅन नाईट वी माइट नॉट टेक इट डिपेंड ऑन अस येस पण आपल्याला जे करायला पाहिजेच ते आपण आपल्या बॉस कडनं घेतो का कारण त्याच्यावर माझा पगार डिपेंडेंट बॉसने तो करणारही पडेगा का कोणीतरी किचकट व्यक्ती आहे आणि तो काहीतरी म्हणतो अरे यार कर करतो यार दो दोस का पिछा का सो कोणीतरी किचकट आहे येस सो वी डू इट बट इकडे अर्जुनाला असं सोल्युशन नको आहे अर्जुन म्हणते श्रेयस यात निश्चित रूहितन्मय शिष्यसते अहम तू जे सांगशील आय ॲम नाव युअर सरेंडर डिसाइपल शाधी माम मला कृपया उपदेश कर सो देर इज डिफरन्स बिटवीन ॲडवाईस अँड इन्स्ट्रक्शन आपण ज्यावेळी एक्झॅमिनेशन हॉलमध्ये जातो आपल्याला ॲडवाईस कोणी देत नाही इन्स्ट्रक्शन असतात नाही एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन हे तुम्हाला करायला पाहिजे हे नाही केलं पाहिजे नाही केलं डिबार्ड आउट मग यू कॅन टेक इट ॲज अन ॲडवाईस दिस इज अ मस्ट हे ॲडवाईस आणि इन्स्ट्रक्शनमध्ये अंतर आहे मग आपण ज्यावेळी मित्रांबरोबर बोलतो त्यावेळी ते ॲडवाईसेस असतात पण आपण ज्यावेळी आपल्या गुरूंबरोबर असतो ते इन्स्ट्रक्शन असत बरोबर आहे की नाही so, सो अर्जुनाचा हा कॉन्शियसनेस शिफ्ट आहे अर्जुनाची चेतना ही परिवर्तित होत आहे शिष्यस्ते अहम शाधी माम त्वाम प्रपन मी तुझ्या शरणागत आलेलो आहे जोपर्यंत आपण कोणाकडे अप्रोच करत नाही की मला कृपया सांगा माझ्यासाठी चांगलं काय आहे दूसरा व्यक्ति कसा का मदद करू so, फार महत्वा बाब है इफ आई वॉन्ट हेल्प इन माई लाइफ अगर मुझे अपने जीवन में किसी की मदद की जरूरत है और हम सभी को है हम सभी को है एट डिफरेंट लेवल्स को फाइनेंशियल असेल को इमोशनल असेल को फिजिकल असेल को सोशल असेल कोणाला स्पिरिच्युअल असेल कोणाला मेंटल असेल कोणाला इंटेलेक्च्युअल असेल प्रत्येका हजार प्रकारच्या मदती आहेत आणि आपण प्रत्येकजण इन्क्लुडिंग टाटा बिर्ला मानी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावरती हेल्प सीक करत असतो मदत ही मागत असतो त्याच्या मनामध्ये आहे तो व्यक्त करू दे किंवा न करू दे बट द कार्डिनल प्रिन्सिल जे बॉटम लाईन आहे की जर मला मदत पाहिजे तर मी आपल्या जीवनामध्ये असं वागलं पाहिजे की कोणीतरी मला मदत करेल इट जस्ट कॅनॉट बी की आय डू आय थिंक आय ऍक्ट मुंड किसने मदत नाही की अर्जुन एक्सपेक्ट्स हेल्प अर्जुनच्या मनामध्ये जो द्वंद्व चालला आहे तो त्याला आत ठेवत नाही दिस इज द दिस इज वन ऑफ द क्वालिटीज ऑफ ग्रेट पीपल मोठ्या माणसांची आपण हे बघतो ते स्वतःच्या आतमधल्या ज्या नेगेटिव्हिटीज uh, किंवा जसं आपण म्हणतो हम अपने अंदर की खामिया वो नाही छुपाते अर्जुना इज मेकिंग इट व्हेरी एम्फेटिक कार्पण्य दोषो उपहत स्वभाव पृछा मी चेता। तो आम धर्मसंबोडीचे आम्ही तुला विचारतोय श्रेय काय आहे माझ्यासाठी ते कृपया सांग मी तुझ्या शरणागत आलो आहे मी तुझा दास आहे तू जे काही सांगशील ते मी करेन अँड दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ गीता फ्रॉम हियर गीता बिगिन्स अ हेड आणि ती पुढं कशी चालते हे आपण बघूया hmm? पुढच्या एपिसोडमध्ये तो ही कंटिन्यूज विथ हिज ग्रीफ माझ्या स्वतःहून हे मी बाहेर याच्यातनं मी बाहेर नाही पडू शकणार कृष्णा मला तुझी मदत पाहिजे तसं आपण जर आपल्या जीवनामध्ये यु सी सक्सेसफुल पीपल आपल्या जीवनामध्ये एक जरी अशी व्यक्ती आहे ज्याच्यासमोर आपण पूर्णपणे आपलं हृदय खोलू शकतो येस विदाउट द फिअर ऑफ बिईंग जज्ड अँड विदाऊट द फियर ऑफ पॉलिटिसायझेशन माझी इन्फॉर्मेशन तो कोणाला तरी दुसऱ्याला देणार देन आर ब्लेस्ड जीवनातला सगळ्यात मोठा इज असा कोणी व्यक्ती येस आय एम रेफरिंग टू ही और शी ज्याच्याकडे आपण अगदी मन मोकळेपणाने सगळं बोलू शकतो आणि निर्धास्त आहे की तो नक्की मला समजून घेईन आणि हेच अर्जुन कृष्णाकडे द बेसिस ऑफ दॅट रिलेशनशिप इज फेथ विश्वास आणि हा विश्वास आता सख्य रस सोडून दास्य रसाचा फ्लेवर घेतोय आणि हा कसा पुढं जाईल हे आपण बघू पुढच्या एपिसोडमध्ये पण खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा inspiration and heavenly experience sanskriti interior studio brought to you by Anand Lakshmi and sons and Shetty group we have everything that you need to make your home a masterpiece add some love and freshness to your home with a variety of gorgeous flowers in every color at hello florist sanskriti interior studio and hello florist